कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या गुरांच्या वाहनाला धुळे शहर पोलिसांनी पकडले असून गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साक्रीहून धुळ्याच्या वडजाई रोड येथे 5 बैलांना पिकअप गाडीतून कत्तलीसाठी पहाटे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावत पहाटेच्या सुमारास साक्री रोडवरील जेके ठाकरे हॉस्पिटल जवळ गाडी अडवत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी गाडीसह 5 बैल ताब्यात घेतले असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिनिधी पवन मराठे, महाराष्ट्र टाइम्स 1, धुळे. आज सकाळी आपली पेट्रोलिंगची गाडी पहाटे पेट्रोलिंग करत असताना काही लोकांनी माहिती दिली की गोरक्षक वगैरे आहेत त्या लोकांनी किंवा एका टेम्पोमध्ये बैल भरून घेऊन चाललेले. त्यानुसार आपल्या लोकांनी तिथं जाऊन त्यांना ताब्यात घेतलं, गाडी वाहन चेक केलं. त्या वाहनामध्ये 5 बैल मिळून आले, ते आपण आणून पोलिशनला आणलेले आहेत. आता त्यांना आपण गोशाळेमध्ये जमा करत आहोत आणि पुढील कारवाई करीत आहोत. कुठून पकडलेले आहे? जे ठाकरे हॉस्पिटलच्या परिसरामध्ये. किती लोक? त्यात एका ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे.